गुग्गुस येथील सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे व ग्रामस्थांच्या सहयोगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53व्या पुण्यतिथी महोत्सव सामुदायिक ज्ञान प्रार्थना मंदिर श्रीराम वार्ड क्रमांक 2 गुग्गुस येथे संपन्न झाला. जीव गुरुदेव सेवा मंडळ गुगुस द्वारा आयोजित महाराजांच्या या 53व्या पुण्यतिथी महोत्सवाला उपस्थित ज्यांनी आता सुंदरचं मार्गदर्शन केलं, ज्यांचं जन्मजा गाव जरी घुगुस असलं तरी त्यांची कर्मभूमी चंद्रपूर जिल्हा आतापर्यंत राहिली आहे. भविष्यामध्ये कदाचित चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यातही त्यांची कर्मभूमी राहील असे आमचे सहकारी मित्र देवराव दादा भोंगळे, या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मालेकरजी, संजय भोंगळेजी, निकटराव नांदेकरजी, पुंडलिकजी खनकेजी, हरिश्चंद्र कोटाजी या ठिकाणी, कोरेजी या ठिकाणी उपस्थित आता झालेले भारतीय जनता पार्टीचे या शहराचे अध्यक्ष विवेक बोडेजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांचं सुंदरसं कीर्तन या ठिकाणी सुरू आहे आणि ज्या कीर्तनाचा मी ते तुमच्याकडे पाहत होते आणि मी तुम्हा सर्वांना पाहत होतो की साधारणतः कीर्तनकार म्हटलं की इकडे तिकडे लोक पाहू लागतात, परंतु तुम्ही यांचं कीर्तन मनपूर्वक ऐकत होते असे सन्माननीय श्री राजू भोंगळेजी, त्यांच्यासोबत असलेली सर्व सहकारी मंडळी सर्वांना जय गुरु. खरं तर या पुण्यतिथी महोत्सवामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी येतो आहे. फार मोठा आपला उत्सव व्हायचा, पूर्ण हा भाग सभामंडप व्हायचा अगोदरही हा खचाखच भरून राहायचा, परंतु जसं देवरावजींनी सांगितलं तसं या कोरोनाच्या महामारीमुळं अनेक गोष्टींवर निर्बंध आले. आपण पहिली लाट थांबवली, दुसरी लाटेमध्ये नुकसान झालं आणि आता तिसरी लाट तिसरं नवं रूप घेऊन शास्त्रज्ञ डॉक्टर याच्यासमोर फेल पडले. कोरोना जेव्हा सुरुवात झाली अनेक लोक अनेक तर्क, कुणी सांगितलं की आपल्याकडचे लोक प्रदूषणामध्ये राहते त्याच्यामुळे या प्रदूषण काही करू शकत नाहीत, आप कोरोना का करणार, परंतु त्यांना जे काही करायचं तेवढं फार मोठं नुकसान या आपल्या सर्वांचं केलं. हे खरं आहे की पहिल्या लाटेमध्ये नाही पण दुसऱ्या लाटेमध्ये रात्री कधी कोणाचाही फोन जर आला तर माणसाच्या मनामध्ये विचार यायचा की आता हा कोणती बातमी सांगते, सांगायचा भाऊ 24 वर्षाचा पोरगा याचा ऑक्सिजन कमी झाला आहे आणि पाहता पाहता तो 2 दिवसात 3 दिवसात 4 दिवसात तो आपल्यातला जवळचा माणूस गेलेला. आणि हे खरं आहे की प्रत्येकाने इथे असलेल्या आणि आपला कोण ना कोणी जवळचा मित्र नातेवाईक शेजारी सहकारी या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये गमावलेला, परंतु जितकी लोकसंख्या आहे तेवढं नुकसान झालं नाही असं बाकी ठिकाणी आकडेवारी जरी सांगितलं असं, पण या देशाचं मोठं नुकसान. तिसरी लाट येऊ घातलेली आहे, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जे सांगितलं गेलं सगळ्यांना माहीत झालं त्या तिन्ही गोष्टींचं पालन केलं पाहिजे, परंतु देवरावजी हेही खरं आहे आता तुम्ही चष्मा लावत नाही, आम्ही चष्मा लावतो, माईक हे जर चष्मा आणि मास्क दोन्ही एका वेळेस घातलं तर ही एक गोष्ट काढा, चष्मा लावला तर दुरुस्त दिसत नाही आणि मास्क काढला तर गडबड आहे, परंतु हे आता करावं लागेल.